हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे व्हेज पनीर रोल. व्हेज पनीर रोल करण्यासाठी सगळ्यात आधी आपण पनीर मॅरिनेट करणार आहे. त्यासाठी आपण 2 टेबलस्पून एवढं दही घेतलेलं आहे. त्यानंतर या दह्यामध्ये आता आपण सुके मसाले घालतो आहे. 1 टीस्पून आपण हळद घातलेली आहे, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून गरम मसाला, त्यानंतर काळी मिरी पावडर, त्यानंतर काळं मीठ, साधं मीठ आणि थोडासा चाट मसाला आणि अगदी थोडीशी आपण कसुरी मेथी हातावर छान क्रश करून ती पण टाकणार आहे. आता हे सगळे मसाले आपण दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बघू शकताय दह्यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता यामध्ये आपण 200 ग्रॅम पनीर छोटे छोटे तुकडे करून ठेवलेले आहे ते टाकणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. दह्यामध्ये याला मॅरिनेट करणार आहे आपण. बघू शकताय पनीर दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण 10 ते 15 मिनटं हे बाजूला झाकून ठेवणार आहे. आता पुढे आपण बघू शकताय मी लांब लांब कांदा, सिमला मिरची आणि गाजर चिरून घेतलेला आहे. आता आपण एका बाउलमध्ये कांदा, त्यानंतर सिमला मिरची आणि गाजर आपण जे चिरून ठेवलं आहे ते सगळं एकत्र करणार आहे. त्यानंतर बारीक चिरून ठेवलेली आपण कोथिंबीर घालतो आहे. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहे, थोडंसं लाल तिखट आणि अर्ध्या लिंबाचा रस आपण टाकणार आहे. हे सगळं टाकून आपण हे सॅलड व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बघू शकताय भाज्या आपल्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहे. आता एका पॅनमध्ये आपण 1 टेबलस्पून तूप घेतलं आहे, त्यामध्ये आपण हे जे मॅरिनेट करून ठेवलेलं पनीर आहे ते टाकणार आहे. ते तुपावर छान आपण परतवून घेणार आहे जेणेकरून आपल्याला ते रोलमध्ये भरताना छान कोरडं झालं पाहिजे. तुपावर आपण परतल्यामुळे पनीर एकदम कोरडं होईल आणि सगळं मॅरिनेट केलेल्या दह्याची वगैरे चव, मसाल्यांची चव पनीरला एकदम व्यवस्थित लागेल. बघू शकताय हळूहळू आपलं पनीर कोरडं होत चाललेलं आहे. बघू शकताय 3 ते 4 मिनटामध्ये आपलं पनीर छान परतल्या गेलेलं आहे. छान दह्याचं आणि मसाल्यांचं कोटिंग पनीरला व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण व्हेज पनीर रोल करण्यासाठी सगळ्यात आधी एक पोळी घेतलेली आहे, त्यावर आपण थोडी ग्रीन चटणी आणि थोडी रेड चटणी टाकली आहे. दोन्ही चटण्या व्यवस्थित मिक्स करून पूर्ण आपण पोळीवरती स्प्रेड करून घेणार आहे. जर ग्रीन चटणी आणि रेड चटणी नसेल तर तुम्ही पिझ्झा सॉस, मेयोनीज काही पण लावू शकता पोळीला. बघू शकताय छान व्यवस्थित आपण पूर्ण पोळीवर लावून घेतलेल्या आहे दोन्ही चटण्या. त्यानंतर जे मॅरिनेट करून ठेवलेलं पनीर आहे ते आपण टाकून घेतो आहे. त्यानंतर मिक्स केलेल्या भाज्यांचं जे सॅलड आहे ते टाकणार आहे. तुम्ही आवडीनुसार याच्यात भाज्या कमी जास्त किंवा वेगळ्या पण टाकू शकता. त्यानंतर वरतून आपण भरपूर चीज टाकतो आहे. मी मोजरेला चीज वापरला आहे, कुठलं पण चीज तुम्ही वापरू शकता. बघू शकताय आता छान आपण रोल करून घेणार आहे आणि हा रोल आता आपण पॅनमध्ये छान भाजून घेणार आहे. मी पॅनवर थोडं तूप घातलेलं आहे, त्यावर हे ठेवून घेणार आहे रोल आणि झाकण ठेवून एका साईडने व्यवस्थित करून घेणार आहे. 2 मिनटं झालेले आहे, आपण झाकण काढून बघून घेऊ. पलटवून घेणार आहे आपण. बघू शकताय खालची साईड एकदम छान व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे. पुन्हा थोडं थोडं तूप आपण सोडणार आहे आणि दुसऱ्या पण साईडने पुन्हा छान व्यवस्थित भाजून घेणार आहे. आपण पुन्हा झाकण ठेवून घेतलेलं आहे. पुन्हा 2 मिनटानंतर आपण बघून घेणार आहे. छान झालेली आहे, दोन्ही साईड एकदम व्यवस्थित झालेल्या आहे आपल्या रोलच्या. आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे. बघू शकताय दोन्ही साईडने रोल एकदम व्यवस्थित झालेला आहे, छान क्रिस्पी झालेला आहे. करायला अगदी सोपा असा आपला व्हेज पनीर रोल तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.